हॅलो मित्रांनो, तर आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आता मी चाललो आहे मंदिराकडं. आणि कालचा ब्लॉग जरा लेट झाला, जरा नाही म्हणजे खूपच लेट झाला. रोज आठ वाजता येतो, पण आज जरा प्रॉब्लेम झाला फोनचा, म्हणून अजूनपर्यंत झाला नाही. आता लगेच होईल, तर बघा तो तुम्ही. आणि माफ करा लेट झाला म्हणून. यापुढे आता डेली 8 वाजता येतील ब्लॉग. आणि आता मी चाललो आहे मंदिराकडं. आणि दर टायमाला मंदिराकडे जातो, म्हणजे आमच्या घराकडे जातो, तेव्हा आम्हाला मंदिर दिसतंच. तर आता मी जातो आहे मंदिराकडं, आणि सॉरी घराकडं चाललो आहे. आणि अजून कोण गेलं नाही तिकडं, तर बाकीचे जेवले नाहीत. मी जेवलो पटकन आणि चाललो आहे तिकडं. तर आता जातो, बघू कोण कोण, जर कोण अवतार नाही तर कोण असेल तर असेल कदाचित. तर पण म्हणजे दिरक्या बैल म्हटलेला की गेलेच सगळे. तर बघू आता कोण कोण गेले तिकडं. तर आता मी आलेलो वडाकडं, आणि इकडं कोणच नाही, मी एकटा चाललो आहे. आणि हा पुरा आमचा वड आहे, भरपूर मोठा आहे. आणि ह्याच्या म्हणजे ह्याच्या टोकाला मी झंडा बांधलेला आहे. तो मागं जेव्हा मी स्टार्टिंगला ब्लॉग करत होतो तेव्हा तुम्हाला दाखवलेला हे दोन. आणि हा इकडचा एक मोठा भरपूर वरती जाऊन बांधलेला आहे. आणि आम्ही म्हणजे लहान असताना इकडे एकदा म्हणजे सारखेच इकडे असायचो, तर आम्ही फांद्यांवरती खेळायचो. तर ही फांदी आम्ही तोडलेली एकदा, आणि ही वापस उगून आले. तिथं तुम्ही बघू शकता, तिथं मोडलेली पण ती वापस उगून आले एकदम खतरनाकमध्ये. अशी खाली दोघांना ठेवायची वडायला खाली, आणि वरती बसायची बाकीच्यांनी. नेमकी तिथं तुटलेली, तिला आम्ही पुरी इकडनं वडत वडत खाली नेली काड्या, आणि काड्यामध्ये दिली ढकलून, पण ती वापस उगवली तिथं. आणि इकडं मस्त वारा पण सुटतो, मस्त थंड थंड वाटतं. आणि आम्ही जे घर करत होतो, मी एवढ्या दिवस बोलत होतो घर करतोय, तर ते आमचं घर असं आहे, खाली काय नाही म्हणजे असंच आहे. आणि वरती फक्त झोपायचं किंवा पार्टी विर्टी करायची. आणि ही सीडी बनवले तिच्याने वर चढायचं. तर आता हे तुम्ही बघू शकता असं बांधलं आहे, आणि हे थोडंसं बांधायचं राहिले. आता पोरांना भरपूर कंटाळा येतो, आणि कोण कामं करायला मागत नाही, बोलतात तू कर तू कर तू कर असं करतात, म्हणून लवकर आता काम होत नाही. आणि इथं पलीकडच्या चांबरगण इथून येतात पोरं खेळायला, त्यावरती त्यांच्यासोबत खेळत बसतात नुसते. त्यांची पण आता परीक्षा सुरू आहे, मग लवकर सुटतात, मग इथं खेळत बसतात असे इकडनं तिकडं, मग फुल टाईमपास होतो इथं. तर आता मी एकटाच आहे, तर मी पण आता जरा इथं खेळतो. आणि ही तुम्ही बघू शकता एकदम वरपासून आले, खूप खूप मजा येते. कधी आला तिकडं म्हणजे या आमच्याकडे असं मी बोलतो, आमच्या मंदिराकडं किंवा वडाकडे या आमचा. बोललेलं तुम्हाला म्हणजे आता जो ब्लॉग अपलोड होतोय तो होत नव्हता, तो त्या ब्लॉगमध्ये म्हटलेलो की आम्ही 13 तारखेला पार्टीचा प्लॅन बनवतोय, तर तो नक्कीच होईल, फिक्स होईल तो प्लॅन. तर बघू आता, तुम्ही माझे डेली ब्लॉग बघत असाल तर तुम्हाला माहीत असेल मी बोललेलो 13 तारखेचं. तर तो पण आम्ही करू. आणि दररोज ब्लॉग बघत असाल तर तो पण तुम्हाला दिसेल, म्हणजे नोटिफिकेशन पडेल, तर तेव्हा बघा तो ब्लॉग. तर मी सध्या इथं बसतो आहे, तर जे केलं आहे त्यावरती आता बघू कधी येतील ही पोरं, त्या मग लागू वापस कामाला. आणि आजच्या दिवसात हे पूरं करायला लागणार आहे, कारण की आता जास्त टाईम नाही करायचा, पटकन करायचं. आणि नाश्ता वगैरे सगळं पार्टी इकडं करायची मस्तपैकी. बघू आता कधी येत आहेत ते. आणि आता मी तिथं बसलेलोच आमच्या घरावरती, पण कंटाळा येतो भरपूर इथं. तर आता मी इकडं आलो
मोकले आम्हालावरती, आणि तुम्ही आता वर बघू शकता आमचा किती मोठा आहे, तो खूप मोठा आहे. असा फोनमधून जास्त नाही दिसत आहे पण भरपूर मोठा आहे. आणि इकडे ऊन पण जास्त लागतं आहे. आजचा दिवस खूप बोरिंग जाणार आहे आणि भरपूर खूप कंटाळा येणार आहे. तर बघू आता टाईमपास कसा करता येतो ते. आणि हा इकडचा पुऱ्या मालाला वणवा गेला आहे, तिकडं पण पुरा वणवा गेला आहे आणि तिकडं पण खूप वणवा, म्हणजे भरपूर सगळीकडे वणवा गेला आहे. आणि आम्ही परवा गेलेलो कोकमना, तिकडे पण वणवा नव्हता, सगळं मोकलं झालं आता रान. आणि इकडनं आमचा एकदम मस्त व्ह्यू येतो. आधी आम्ही खेळायचो पण इकडं, पण आता बंद केलं, आता गावातल्याच मालावरती खेळतो. आणि तो तिकडं प्रतापगड. हा वापस एक मेंबर वाढला आहे, रोहित भाई. रोहित भाई, आणि आता मी जात होतो तिकडं पाणी मारायला, पण तिथं छोटा अत्यार हा आहे. आणि अवतार पण आला आहे, तो गाडी घेऊन आला आहे, तो गेलेला चालू करायला. अवताराचा भाव पण आला आहे. आणि अवताराचा भाव म्हणजेच बायल्या, डॉबरमॅन, छोटा डॉबरमॅन, त्याची भरपूर नाव आहेत. जेवढे घ्याल तेवढे कमी आहे. लास्ट आणि सांगितलं तर मग हसाल. आणि हा जिम बॉय राहुल, आणि मोठा अत्यार पण आहे. सगळी गँग गँग आले आता आपल्या इकडं. तर राहिले का कोण? तर राहिलं नाही कोण. जिम्बो एकदम वाघाच्या चालीत, वाघाची फक्त आता खालच्या वरचा वाघ, वाघाची चाल बघा काय चाल आहे वाघाची. बघू शकता अवतारा, अवताराचा भाव मोठा अत्यार. आणि त्याच्या मागं बघा कोण आहे. अरे ते जातात खाली पण. त्याच्या मागचा कोण येतो मला कमेंट मध्ये सांगा कोण येतो. हा इकडे इकडे डॉबरमॅन. तर आता मी जातोय घरी, इथं भरपूर कंटाळा येतोय. आणि मी जिम्बो आणि रोहित चाललो आहे. आणि तुम्हाला पण सारखं सारखं तेच बघून कंटाळा येत असेल. आता घरी जातोय आणि बघू, थोडासा अभ्यास करायचा आहे, करणार आहे मी अभ्यास. अभ्यास करायचा आहे आणि उद्याचं, उद्या शुक्रवार आहे आणि उद्या आम्ही नाही जाणार क्लासला. रोहित पण नाही, मी पण नाही, श्रद्धा पण नाही. आणि बघू, अजून आम्ही सांगितले नाही कुणाला जायचं नाही किंवा काय, नाही तर ती पण नाही आहे तिथं. आम्ही सगळ्यांवरती गेम करणार आहे, तिघजणं सांगणार नाही, येणार नाही. त्यांना वाटलं आम्ही येणार म्हणून ती पण येणार. आणि त्यांचा गेम आता ती कॉलेजची मॅम बघतात तो ब्लॉग, तर त्यांना समजेल उद्या कॉलेज सुटल्याच्या नंतर की आम्ही त्यांच्यावरती गेम केला येतो. तर बघू काय बोलताय ते. आणि उद्या सुट्टी आहे तर बघू कुठं जायचं का ते. तर आता आताच मी उठलेलो फोन आणि चाललो कापड्यावरती मी. तर थोडंसं काम होतं आमचं म्हणून चाललो आम्ही खाली. आणि आता आमच्याकडं फाटी न्यायला पण येणार आहे, म्हणजे आम्ही फोडलेली फाटी आहे ती घरापासून आणायची आहे. काय माहिती आम्ही पोचतोय का नाही वगैरे. बघू इथे पोचलो तर दाखवल तुम्हाला कशी पाहिजे देतो आम्ही ते गाडी करून. जर नाही पोचलो तर मग रोहित तर आहेच, रोहित ब्लॉग करतो तर त्या ब्लॉगमध्ये दिसेल. आणि खालून अवतार येतोय. अवतार आलो चल. आता अवतार गेलाय वरती, आता ती सुरुवात करतील गाडी नाही ना. तर बघू आता मी आलेलो कापड्यावरती. मी कालच्या ब्लॉगमध्ये म्हटलेलो की आमचा जो असतो आखी पाटील तो गेलेला महाबलेश्वरला आणि तो आलाय. कधी आलास तू? मी सकाळी झालो ते. तेव्हा ते हत्यार बोललो होतं की तो आलाय, पण आम्ही लक्ष नाही. मी जरा कामासाठी गेलो पलातपूरला, ते काम माझं झालं, ते मला आत्ता सोडलंय तिथनं. मग जाणार एस टी काही भेटही ना आम्हाला, एस टी मध्ये गेली आम्ही आता घरीच निघालो. बरं ठीक आहे.
काय आता वापस भेटू. तर आता मी जात होतो घरी, तोपर्यंत काय करणार तुम्ही तर सिनेमॅटिक चेक करा. आता आम्ही घरी आलेलो वापस आणि कोण अजून फाटी न्यायला आलं नाही, आम्ही ठीकच जाऊ आणि बसलेलो आमच्या इथं गाडीवरती बसलेलो. तर आता आम्हाला तिकडनं रॉकी बाय दिसतोय आता ना. रॉकी बाय एकदम सनाटमध्ये येते रॉकी बाय. आमचा रोड मी तुम्हाला दाखवलेला पण त्या रोडवरनं तो सनाट एकदम येतो आणि त्याची बाईक पहिल्यांदा बघा भेटते आपल्याला. समोर गाडीला आपण हात पे लावू. रॉकी बाय ऑन फायर. आता तर येतो आमच्या रोडवरती रॉकी बाय. तो बघा तिथं बघू शकता रॉकी बाय ऑन फायर. आणि आता मी सगळ्यांना फोन केलेला म्हणजे ही तिघं माझ्यासोबतच होती. बिंब आणि रोहितला फोन केलेला, म्हटलं रॉकी बाय येतोय गाडी बघायला जायचं आपल्याला. आणि रॉकी बाय आता चौकात तिथं गाडी पार्क करतोय. आम्ही जातोय, हात लावून देणार नाही तसा गाडीला. आता तो गेला तिथून पुढं की आम्ही आणि ती गाडी. आणि आता आम्ही आलेलो चौकात, त्यानं गाडी इथंच पार्क केली. काय गाडी आहे, नादान एकदम नादान गाडी. चला तुम्ही नंबर प्लेट बघायला पाहिजे, त्यावर रॉकी बाय काढला आहे. एकदम मॉडिफाय आहे. कुणाला मॉडिफाय ॲटोमॅटिक कुणाला मॉडिफाय करायचं असेल तर कॉन्टॅक्ट करा 7507. तुम्ही मागून बघू शकता गाडीचा नंबर प्लेट वरती बघा कोण आहे. आणि टायर फुल्ली कस्टमाइज आहे. कुणाल करायच्या घरी आणि पुरी गँग आले. थोडंसं काम आहे आमच्या इथं म्हणून. आणि आता ते झोपलेत एकदम डारामडूर. त्यांचा बघू आता काय गेम करायचा आहे तो. एक बस ह्याला घ्या आणि उभा करा खाली घ्या सजम्यात गेला तो. दोन्ही भावांना कसं उचलून आणलेत आणि लगेच कामाला पण लागलेत. त्याची अजून झोप उडाली नाही. रावल्या कुठं बसलास बघ. आणि आता मी ह्या पुढं शूट नाही करेल, ते डायरेक्ट संध्याकाळी शूट करेल जेव्हा बर्थडेला जाईल तेव्हा. तर मित्रांनो, तर आता मी जातोय भावनवाडी. मागाशी तुम्हाला म्हटलेलो म्हणजे दुपारी, तर माझे पप्पा गेले थोडं आणि मी जातोय आता. तर बघतो जर मला शूट करता आलं तिथं तर तिथं तरी करेल. तर आता मी आलेलो भावनवाडीत. इकडे सप्तेला आलेलो. आज हनुमान जयंती होती म्हणून मला इथं पारस भेटला. मी तिकडे बसण्याचा आवाज तुम्हाला येत असेल. मी बसण्यात नाही बसलो कारण की मला झोप येते भेटायला. पण मी पप्पांना घेऊन येतो म्हणजे पप्पांना यायचं असतं म्हणून मी येतो पप्पांसोबत. तर आजचा व्लॉग कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा. आणि नवीन असाल चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. ओम साईराम. ओम साईराम.